साथ जय भीम आज हम देखते हैं पूरे विश्व में कोरोना वायरस की वजह से चारों तरफ में हाहाकार मचा हुआ है और ऐसे समय पर हम पाते हैं कि 14 अप्रैल यह इसी दौर में आई है और ऐसे समय पर जहाँ लॉकडाउन है पूरे भारतवर्ष में लॉकडाउन की स्थिति है और लॉकडाउन की स्थिति में सारे लोग अपने अपने घरों में हैं और ऐसे में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर संविधान निर्माता की जयंती है चौदह अप्रैल तो ऐसे समय पर जब देखते हैं हम लोग चारों तरफ में उत्साह और उल्लास के साथ में बाबा साहब की जयंती मनाई जाती रही है कई सालों तक ना इसे सरकार की कोई ज़रूरत लगती है ना किसी और की तो लोग अपने अपने बलबूते पर बाबा साहब की जयंती पूरे भारतवर्ष में ही नहीं तो विश्व में मनाते और अब जब हम देखते हैं कि ये कोरोना वायरस की जगह पर महामारी फैली हुई है इस वजह से चारों तरफ लॉकडाउन है और लॉकडाउन की स्थिति में महाराष्ट्र में भी लॉकडाउन है सारे देश में लॉकडाउन है और इस स्थिति में बाबा साहब की जयंती बाबा साहब के अनुयायी घर घर में ही रहकर बड़े ही उत्साह के साथ मना रहे हैं और ऐसे ही मनाते हुए जब देखा भारत भरे में तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव बाड़ा ठाकरे और उनके पूरे सहकारी जो इस पूरे दौर में लोगों के साथ संपर्क में रहे हैं तो ऐसे समय पर जब 14 अप्रैल को देखा कि बाबा साहब के अनुयायी बहुत ही शांततापूर्ण तरीके से अब अपने घरों से जयंती मना रहे हैं और उत्साह के साथ जयंती मना रहे हैं और कानून का पालन भी कर रहे हैं तो उद्धव ठाकरे जी जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं उन्होंने भी इस विषय पर अपना धन्यवाद ज्ञापन जारी किया और उन्होंने बाबा साहब के अनुयायियों को सलाम घ्या येतील बांधवानो भगिनी आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र आज चौदा तारीख चौदा एप्रिल सकाळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं अर्थातच हे घरातल्या घरातच केलं कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जी परिस्थिती संपूर्ण जगावरती ओढवलेली आहे अशा परिस्थितीत सर्व जातपात धर्म आणि पंथांनी आपले उत्सव आपले सण हे आवर्ते घेतलेत आणि घरच्या घरीच साजरे तर करता येणं शक्य नाही पण त्याच्याबद्दल जे जे काय घरच्या घरी करता येणं शक्य आहे ते करतायत बाबासाहेबांना वंदन करताना मला खास करून भीमसैनिकांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण नेहमी चौदा एप्रिल म्हणजे डिसेंबर आणि एप्रिल या दोन महिन्यामध्ये एक भीमसागर शिवतीर्थावरती उसळतो अनेक गावातून खेड्यापाड्यातून गोरगरीब बाबासाहेबांचे भक्त आणि केवळ भक्तच नव्हे भीमसैनिकच नव्हे तर सर्वच जणं तिथे येऊन या महापुरुषाला अभिवादन करतात एक कृतज्ञता व्यक्त करतात आणि शांतपणाने आपापल्या घरी परत जातात पण आज मी धन्यवाद एवढ्यासाठी देतोय भीमसैनिकांना आणि बाबासाहेबांच्या भक्तांना की त्यांनी सुद्धा अत्यंत शिस्तीत किंबोना शिस्त पाळून गर्दी न करता आपापल्या घरातूनच या महापुरुषाला मानवंदना दिली त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतोय बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलं त्या काळामध्ये बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा दिला आज संपूर्ण जग विषाणू विरुद्ध लढा देतोय विषाणूशी लढा देतोय म्हणजे लढाई चालूच आहे तेव्हा विषमते बरोबर होती आता विषाणू बरोबर आहे आणि या विषाणू बरोबरच्या लढाईत सुद्धा आपण सगळेजण भीमसैनिक खांद्याला खांद्या लावून उतरलेला आहात म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आज सकाळी माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून एक संदेश दिला आणि त्या संदेशात त्यांनी चौदा तारखेचा आजचा हा लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवलेला आहे मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो कारण दोन दिवसापूर्वी जेव्हा ही आमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एक परिषद झाली मी आपल्याला दोन दिवसापूर्वीच कल्पना दिली होती की सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलायला संधी दिली आणि मी तेव्हा प्रथम असं बोललो होतो की हा लॉकडाऊन काही काळाकरता तरी वाढवायला पाहिजे आणि शनिवारीच मी याची मुदत ही तीस एप्रिलपर्यंत केली होती ती पंतप्रधानांनी तीन मेपर्यंत केलेली आहे एकूणच काय की परिस्थिती आपल्या नियंत्रणात किती आली असली नसली असं वाटत असलं तरीही हा लढा फार गंभीर गंभीरतेने घ्यायला पाहिजे गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि तसं तो आपण घेतलं आहे संपूर्ण देशातील मातांनी भगिनींनी आणि बांधवांनी जो एक अपूर्व असा लढा या विषाणूबरोबर सुरू केलेला आहे जिद्द हिंमत धैर्य ह्याचं एक अभूतपूर्व दर्शन आपण सगळे घडवत आहात आणि ह्या हिमतीमुळेच ह्या एकजुटीमुळेच मला स्वतःला आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास आता तुमच्यातही आलेला आहे की आपण नक्कीच जिंकणार आहोत आज सकाळी मी तुमच्याशी बो बोलणार होतो पण माननीय पंतप्रधानांचं एक आवाहन संपूर्ण देशाला उद्देशून होत असताना मी असा विचार केला की ते संपूर्ण देशात एकदा ते जाऊ द्या आणि त्याच्यानंतर दिवसभरात मी कधी आपल्याशी बोलू शकतो मी आज सकाळी बोलताना जी आकडेवारी माझ्याकडे आली होती कारण आजची आकडेवारी आज रात्री माझ्याकडे येईल एकूणच महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे काही जणांना असा भास होते की महाराष्ट्र म्हणजे काहीतरी फार विचित्र चालले काय विचित्र नाही चाललेलं महाराष्ट्रामध्ये कदाचित सग सर्व देशामध्ये इतर ठिकाणी झाल्या नसतील एवढ्या चाचण्या या आजपर्यंत महाराष्ट्रात झाल्या आहेत आणि एकट्या मुंबईमध्येच या वीस बावीस हजाराच्या वरती झालेल्या आहेत एकट्या मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रात आणखी दहा पंधरा हजार झाल्यात ही सकाळचा हा सकाळचा आकडा आहे याचाच अर्थ असा मी सातत्याने जे सांगतोय की महाराष्ट्र सरकार हे खंबीर आहे खंबीरतेने धैर्याने या संकटाचा मुकाबला करते आहे जे जे काही करता येणे शक्य असेल ते सर्व आपण करतो आहोत सकाळचा आकडा जर का बघितला तर साधारणतः एक दोन हजार तीनशे चौतीस म्हणजे सव्वा दोन हजार ह्या पॉझिटिव्ह केसेस आपल्याकडे आजपर्यंत आढळलेल्या आहेत ह्या आकड्यांमध्ये ज्यांना क्वॉरंटाईनमधनं आपण परत जाऊ दिलेले ते वेगळे पण ज्यांना पॉझिटिव्ह होते आणि त्यांना बरं करून घरी पाठवलं असं साधारणतः आजपर्यंत दोनशे तीस आहेत म्हणजे दहा टक्के आपण त्यांना पूर्ण उपचार करून घरी पाठवलेलं आहे साधारणतः बत्तीस हे थोडेसे गंभीर आहेत पण ते सुद्धा स्टेबल आहेत स्थिर आहेत पण एक विशेष मी आपल्याला सांगू इच्छितो आज मी दोन जणांशी बोललो एक आहे म्हणजे योद्धा कसा असतो हे जे काही संकट आहे असं कोणी समजू नये की कोणाला ह्याची लागण झाली म्हणजे संपलंच नाही संपत बिंपत काही नाहीये एक हिंमत असली जिद्द असली तर त्याच्यावर आपण मात करू शकतो आणि मी दोन जणांशी आज बोललो एक आहे एक चिमुकला योद्धा तनिष्क मोरे सहा महिन्याचं बाळ आहे त्या बाळाच्या आईसोबत मी आज बोललो सहा महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलेलं आहे टीव्हीवरची सुद्धा आपण ही बातमी पाहिली असाल म्हणजे साधं सहा सा महिन्याचं बाण ही लढाई जिंकू शकतं कोरोनावरती मात करू शकते शकतं आणि हे सहा महिन्याच्या बाळाच्या आईबरोबर बोलल्यानंतर मी एका त्र्याऐंशी वर्षाच्या आजीकडे फोन केला कारण त्यासुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावातून बऱ्याहून घरी गेलेल्या आहेत म्हणजे सहा महिने ते त्र्याऐंशी वर्ष कोरोनावरती मात करता येते नवे त्याने ती करून दाखवलेली आहे आणि ही लढाई अधिक प्रखरपणे लढण्यासाठी काल मी आणखीन एक गोष्ट केलेली आपल्या सरकारने आणखीन एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे डॉक्टरांचा एक टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे डॉक्टर संजय ओक आपल्याला कल्पना आहे उद्वाडिया जी आहेत सोबत सुब, आणखीन सर्व डॉक्टर व्यवसायातले विविध क्षेत्रातले म्हणजे कोण हार्ट स्पेशलिस्ट आहे कोण किडनीविषयक तज्ज्ञ आहे कोण आणखीन कशातला तज्ज्ञ आहे अशा सर्व तज्ञ लोकांची एक टीम ही आपण टास्क फोर्स म्हणून कालपासून त्यांना आपण काम करायला सुरुवात केलेली आहे दिलेली आहे हे काय करणार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक साधारणतः गाईडलाईन काय असावी ट्रीटमेंटची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असायला पाहिजे आपण काय करू शकतो काय वेगळेपणाने आपण याच्यात आणू वेगळेपणाने आणखीन लोकांना कसं बरं करू शकतो त्याच्याबद्दल ही संपूर्ण टीम आता आपल्या स जी आरोग्यसेवा आहे त्यांना मार्गदर्शन करणार आहे मार्गदर्शन करते आहे मग याच्यामध्ये डॉक्टर ओकांबरोबर आपले काही खाजगी क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत जसं मी उधवाडियाजींचं नाव घेतलं महापालिकेतले काही डॉक्टर्स आहेत सरकारी काही डॉक्टर्स आहेत जे जे कोणी आपल्या या राज्यामधले तज्ञ आहेत त्या सगळ्यांना आपण त्याच्यात सामावून घेतलेलं आहे आणि एक सुंदर काम आता ह्या टीमने सुरू केलेलं आहे काल पहिली बैठक त्यांच्यासोबत माझी झाली कुठे कुठे काय काय करू शकतो मी आपल्याला कल्पना दिली नाही की मुंबईसह संपूर्ण राज्यात कोविड आणि नॉन कोविड अशी एक विभागणी आपण करतोय हॉस्पिटलची की कोविड झालेले पेशंट कुठे न्यायचे ज्यांना कोविड नाही आहे पण जे नेहमीचे त्यांचे काही आजार विकार जे काही असतील ते कुठे न्यायचे त्यांच्यासाठी ही विभागणी करतो आहे कोविड हॉस्पिटलमध्ये सर्व म्हणजे मग डायलिसिस असेल ज्यांना कार्डियाक प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी असेल मधुमेह असेल त्यांच्यासाठी असेल असे सगळे हे तज्ज्ञ तिकडे त्यांना उपचार करण्यासाठी सिद्ध असतील ही एक आपण नवीन एक नवीन पाऊल टाकलेलं आहे म्हणजे एक 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 गोष्टी आपण पावलं पुढे टाकत चाललेलो आहोत नक्कीच टाकतो आहोत त्याचबरोबरीने जे मी मागेही बोललो होतो की कोविडचं संकट गेल्यानंतर कोविडपेक्षाही किंबहुना कोविडच्या बरोबरीचं आणखीन एक संकट येऊ शकतं ते म्हणजे आर्थिक संकट त्या आर्थिक संकटाचा सामना करायला सुद्धा आजपासून आपली तयारी सुरू असली पाहिजे सुरू केली पाहिजे मग काय करायचं त्याच्यासाठी सुद्धा आपण दोन ग्रुप केलेले आहेत एक माननीय उपमुख्यमंत्री अजितदारांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केलेलं मंत्रीगट तयार केलेलं आहे त्यांचंही काम सुरू झालं म्हणजे आता लॉकडाऊन हा हळूहळूहळू शिथिल करताना कसा शिथिल करावा कोणाला परवानगी द्यायची किती प्रमाणात परवानगी द्यायची नेमकं आर्थिक धोरण आपलं काय असायला का पाहिजे काय खबरदारी घ्यायला पाहिजे काय आणखीन उपाययोजना करायला पाहिजे ह्याचा संपूर्ण अभ्यास ही आपल्या मंत्र्यांची जी एक टीम म्हणजे माझे सहकारी सगळे आहेत ते आपल्याला मदत करत आहेत त्याच्यानंतर जसं वैद्यकीय क्षेत्रातले हे तज्ज्ञ त्यांना आपण एकत्र केले त्याचबरोबरीने डॉक्टर रघुनाथ माशेलकर ओळख करून देण्याची गरज नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे अशी अनेक नामवंत मोठी मंडळी आपल्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राचे हे सगळे वीरपुत्र काही आपल्या भगिनी आहेत महिला आहेत अशा सगळ्यांची एक टीम आपण करतो आहोत नवी ती केलेली आहे डॉक्टर साहेब त्यांच्याबद्दल आपल्याला मी म्हटलं ओळख करून देण्याची गरज नाही टेक्नॉलॉजीबद्दल त्यांचा हात कोणी धरू शकत नाही त्यांच्यासोबत विजय केळकर आहेत दीपकभाई पारेख आहेत अजित रानडे आहेत असे काही नामवंत अर्थतज्ञ हे त्यांची एक टीम आपण त्याच्यात केलेली आहे की जेणेकरून या संकटाच्या काळात पहिलं आपण वाचलं कसं पाहिजे म्हणजे आपलं आर्थिक आर्थिकसुद्धा जे काही व्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे तिला कमीत कमी धक्का किंवा कमीत कमी परिणाम दुष्परिणाम हा कसा टाळायचा आणि हे संकट निभावल्यानंतर पुन्हा जी आपल्याला झेप घ्यायची आहे ती झेप घेताना आत्तापासून काय तयारी करण्याची गरज आहे त्याचा तो सगळा रिपोर्ट बनवून ते तोही त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे सर्व आघाड्यांवरती आपण कुठेही मागे काही ठेवलेलं नाही आहे अजिबात नाही आहे कृषीविषयक तर मी मागेही आपल्याला सांगितलेलं आहे की जगभरात दुसरा कसलाही म्हणजे सगळ्या सगळ्याचा तुटवडा जरी असला तरी आपण आपला कृषीप्रधान देश बळीराजा हे हा आपला एक आत्मा आहे आपल्या देशाचा आत्मा आहे बळीराजा हा आत्मा आहे कारण संपूर्ण जग रहाटी जी काही चालते ती दोन घासासाठी चालते आणि तो अन्नदाता आपला त्या अन्नदाताला आपण कुठेही या लॉकडाऊनच्या काळात अडवलेलं नाही त्याला कोणी अडवू शकणार नाही अशा सूचना आपण दिलेल्या आहेत आता त्याचा हंगाम येतोय खरीपाचा हंगाम येईल त्याची कामं सुरू होतील आपल्या सरकारने जिल्हाधिकारी असोत किंवा इतर सगळे अधिकारी असोत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की शेतीविषयक कामं शेतीविषयक किंबोना शेतीचा माल मग तो बियाणं असेल खत असेल इतर काही गोष्टी असतील इतर काही अवजारं असतील ह्यांची दुकानं आणि ह्यांची ये जा ही कुठेही थांबवली जाणार नाही थांबवता येणार नाही हे चालू राहणार आहे आणि ती चालू राहणार आहे तशी त्याच्यात कोणी काही घाबरण्याचं कारण नाही आहे ते तशीच राहणार आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा तसाच चालू राहील त्याच्यात कुठेही अडथळा येणार नाही म्हणजे पर माननीय पंतप्रधान जे बोलले की वीस तारखेपर्यंत तुम्ही जरा एक अंदाज घ्या तसा अंदाज आपण घेतोय वीस तारखेनंतर कोणते उद्योगधंदे आपल्याला सुरू करता येतील का करायचे झाले तर किती प्रमाणात करता येतील त्याचा अंदाज मी जे सांगितलं की अजित दारा आणि सगळे आपले सहकारी मंत्री माझे सहकारी मंत्री ते घेत आहेत आणि वीस तारखेनंतर आपण हा निर्णय घेऊ परंतु तोपर्यंत कोणी असं काही घाबरून जायचं कारण नाही की काय होणार नव्याने काय आपण करत नाही होत उलटं ही आत्तापर्यंतची लढाई आपण अत्यंत जिद्दीने ह्या विषाणूला नाही म्हटलं तरी तसं बऱ्याचपैकी थोपवलेलं आहे आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा जिल्ह्यामध्ये विषाणूला आपण प्रवेश दिलेला नाही त्याला प्रवेश करू दिलेला नाही तो प्रवेश करू शकलेला नाही आहे आता हे दहाच्या दहा जिल्हे आपले आणखीन असेच घट्ट पाहिजेत आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्या सुद्धा लवकरात लवकर हा विषाणू नष्ट करून किंवा हद्दपार करून टाकायचं आहे साहजिकच आहे मुंबई आणि पुणे आणि नागपूर पण मुंबई आणि पुणे मुंबई गेटवे ऑफ इंडिया म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख जे बोलायचे की ह्या गेटवे ऑफ इंडियाला दारच नाही आओ जाओ घर तुम्हाला तसंच हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे भरपूर सगळे आपले पाहुणे राहुणे तिथून येत असतात त्याच्यामुळे मुंबई आणि पुणा कारण मुंबई आणि पुणे आता जवळपास एकच शहर झालेलं आहे या शहरांमध्ये आपण अधिक खबरदारी घेतो आहोत मुंबईमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा आपण चाचणी केंद्र आणि चाचण्यांची संख्या ही वाढवतो आहोत घरोघरी जाऊन जिथे कंटेनमेंट झोन आहे तिथेसुद्धा तो सील केल्यानंतर जिथे कोण लागण झालेली व्यक्ती आपल्याला सापडली तर त्यांच्या थेट संपर्कातली लोकं यांना क्वारंटाईनमध्ये करतोय लक्षणानुरूप त्यांना आयसोलेट आयसोलेशन कमध्ये ठेवतो आहोत त्यांच्या चाचण्या करतो आहोत त्यांच्यापासून आणखीन प्रादुर्भाव होणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी आपण घेत आहोत आणि ह्या कंटेनमेंट झोनमध्ये सुद्धा मी गेल्या दोन दिवसापूर्वी बोललो होतो की एखाद दिवस थोडीशी अडचण होते गैरसोय होते पण ही गैरसोय लवकरात लवकर दूर करून तिथे अन्नधान्य असेल औषधं असतील भाजीपाला असेल जीवनावश्यक वस्तू आहेत दूध आहे या सगळ्याचा पुरवठा आपण सुरू केलेला आहे आपण केलेला आहे सुरू नवीन काय करतो आपण तर नवीन सुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्लाझ्मा ट्रीटमेंट आणि बी सी जी वॅक्सिन याच्याबद्दल प्रयोग करण्याची आपण मागणी परवानगीची परवानगीसाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे आम्हाला परवानगी पाहिजे जे पंतप्रधान बोलले की देशातल्या संशोधकांनी पुढे आलं पाहिजे नवीन कोणतजज्ञ असतील त्याने पुढे आलं पाहिजे लस तयार होते का औषध तयार होते का महाराष्ट्राने सुरुवात केली आहे सुरुवात म्हणजे प्रयोगाला सुरुवात केलेली आहे आणि परवानगी मिळाल्यानंतर मला खात्री आहे मला आत्मविश्वास आहे की महाराष्ट्र जे मी परवा बोलता बोलता सहज बोलून गेलो की प्रत्येक वेळी संकटात महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे न जाणो उद्या महाराष्ट्र आपल्या जगाला दिशा दाखवेल आहे एवढी हिंमत आणि कसब महाराष्ट्रामध्ये आहे तेवढी बुद्धिमत्ता महाराष्ट्रामध्ये आहे ही परवानगी मिळाल्यानंतर हा जो काय आपण प्रयोग करतो हो, आहोत त्याची सुरुवात होईल आणि मला नक्की वाटतं असं मनातून कुठेतरी वाटतं की नक्की आपण याच्या यशस्वी येऊ हे नवीन प्रयोगसुद्धा करतो एकूण काय तर कुठेही आपण अशी काही उणीव किंवा कमी ठेवत नाही आहे कोणाला ना तरी असं वाटतं की आ, पैसे मग इथून पैसे नाही काढत तिथून पैसे नाही काढत नाही पैसे काढायचे धंदे हे कोणी सांगायची गरज नाही आहे आणि पैसे काढायचे पण नाही आहेत मूळ आता तुटवडा आहे तो ह्या डॉक्टर्सना देण्याचे जी काही उपकरणं आहेत मग पी पी असतील आणखीन काही व्हेंटिलेटर असतील हा देशभरात नाही जगभरात तुटवडा आहे पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये आपण हा पुरवठा वाढवतो आहोत काही काही नवीन उत्पादक पुढे येत आहेत नवीन उद्योजक पुढे येत आहेत कोण आपल्याला पी, -पी किट तयार करून देतो आहे कोण पी, -पी किट आणून देतो आहे काही व्हेंटिलेटर्स तयार करून देत आहेत व्हेंटिलेटर्सची चाचणी सुरू आहे आणि हे सगळं हळूहळू हळूहळू सगळे आपल्यासोबत येत आहेत जसं मी मगाशी नामवंत डॉक्टर्स आणि इतर अर्थतज्ञांचा उल्लेख केला तसंच हे सुद्धा उद्योजक पुढे येत आहेत काय ना काहीतरी करू इच्छित आहेत आपल्या राज्याला आपल्या देशाला या संकट काळामध्ये मदत करू इच्छित आहेत आणि त्यांनी जशी ती नुसती तयारी नाही तर सुरुवात देखील केलेली आहे आणि हे सगळं असं हे युद्ध सुरू असताना मला मी नेहमी म्हणतो की ही वेळ ही राजकारणाची नाही आहे राजकारणाच्यात कोणी आणू नये कारण राजकारण करण्यासाठी अख्खं आयुष्य पडलेलं आहे आत्ताचं आत्ताचं जे एक संकट आहे ते धीराने धैर्याने आणि एकजुटीने लढून परतवण्याचं आहे आणि ते जर का आपण नाही केलं तर दुसरा कोणी शत्रूची आपल्याला गरजच लागणार नाही आहे आजसुद्धा मला कल्पना आहे की आज अर्धा एप्रिल संपलेला आहे एक दीड महिन्यानंतर पाऊस सुरू होईल काल परवाकडेच सर्व प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत की आपले आदिवासी आणि दुर्गम विभाग आहेत अतिशय दुर्गम जिकडे पावसाळ्यामध्ये फार प्र पंचायत होते येणं जाणंसुद्धा मुश्किल होतं तिथे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा त्या काळात करावा लागतो मग ते अन्नधान्य असेल औषधं असतील इतर काही वस्तू असतील त्यांना सूचना दिल्या आहेत की सगळेजण करोना 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 म्हणजे मी काहीच करोना असं नाही आहे करोनासाठी वेगळी यंत्रणा आपली सज्ज आहे ती लढते आहे पण ह्या दुर्गम भागामध्ये ज्या काही सोयीसुविधा पोचवण्यासाठी जी तयारी करावी लागते ती आजपासून करावी लागते त्याची ताबडतोब सुरुवात करा तिथली कामं थांबता कामा नयेत तिथे आदिवासी बांधवना असेल किंवा दुर्गम भागामध्ये असेल म्हणजे अगदी आपला वाडा जवार मोखाडापासून गडचिरोलीपासून मेळघाट असेल नंदुरबारमधला आणखी कुठला अकोलकुवासारखा भाग असेल हे सगळे जे दुर्गम भाग आहेत ते पावसाळ्यात बऱ्याचदा येणं जाणं आणि वाहतूक करणं हे दुरापास्त होतं तिथे आजपासून ह्या सोयीसुविधांचा पुरवठा जो करतो पर करतो त्याची सुरुवात करा त्याची सुरुवात झालेली आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणखीन एका गोष्टीचा मला खास उल्लेख करायचा आहे की एक दोन चार दिवसापूर्वी मी खास करून ह्या वैद्यकीय क्षेत्रातील काही निवृत्त परिचारिका वॉर्डबॉईज डॉक्टर्स त्याच्यानंतर जवान जे निवृत्त जवान त्यांनी मेडिकोरमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबरीन आत्तासुद्धा ज्यानी ज्यानी ह्या वैद्यकीय शिक्षणाचा कोर्स पूर्ण केलेला आहे अशाने एक आवाहन केलं होतं कोविड योद्धा डॉट कॉम का ती मी तुम्हाला एक, एक दिली होती साईट दिली होती आणि त्याच्यावर मी सांगितलं होतं की ज्यांची ज्यांची इच्छा आणि तयारी आणि ज्यांची हिंमत आहे त्यांनी त्याच्यावरती संपर्क करावा तुमची आम्हाला गरज आहे महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि मला सांगायला अभिमान आहे आज सकाळपर्यंत जवळपास एकवीस हजार जणांनी त्याच्यावरती आपली तयारी दर्शवलेली आहे एकवीस हजार एकवीस हजार आता त्याची छाननी सुरू आहे कोणकोण कुठल्या विभागातले आहेत मुंबईतले कोण आहेत पुण्यातले कोण आहेत संभाजीनगरचे कोण आहेत इतर जिल्ह्यातले कोण आहेत त्याची तीच छाननी सुरू आहेत डॉक्टर्स कोण आहेत परिचारिका कोण आहेत वॉर्ड बॉईज कोण आहेत आहे म्हणजे ही आता एकजुटीची आणि लढण्याची भावना ही आपल्यात आता आलेली आहे नक्कीच आलेली आहे अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा धान्याचा पुरवठा हा सगळीकडे आपण करतो आहोत वाहतुकीबद्दल ड्रायव्हर्स आणि लोडर यांच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे तीसुद्धा आपण काढतो आहोत धान्याचा पुरवठा सगळीकडे होतो आहे रेशनवरतीसुद्धा जे धान्य आहे जवळपास सव्वा कोटी सव्वा कोटी कुटुंबियांनी आपलं धान्य नेलेलं आहे त्यांनी त्या ते रेशनच्या दुकानातून धान्य नेलेलं आहे अगदी अन्न सुरक्षा योजनेतील जी केंद्राची योजना आहे तांदूळ वाटप त्याच्याबद्दल सुद्धा तो तांदूळ आता आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे आपण तांदळाबरोबर डाळीची सुद्धा मागणी करतो आहोत आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसात तीसुद्धा आपली मागणी मान्य होईल मी तांदूळ तर देतोच आहोत पण त्याच्याबरोबर डाळ द्या द्यायला सुरुवात करू कारण केंद्र आणि राज्य चांगलं हातात हात घालून आता चाललेलं आहे त्याच्यात कुठेही काही तशी काही का उणीव नाही आहे उणीव त्याच्यामध्ये काही राहिलेली नाही आहे एकूणच मुंबईमध्ये असेल इतर ठिकाणी असेल जसं शिवभोजन या शिवभोजनची व्याप्ती आपण आता ऐंशी हजार ताटांपर्यंत नेलेली ऐंशी हजार अजूनही जेवढी लागेल त्याच्यात कुठेही आपण कमी करणार नाही ऐंशी हजार रोजची जेवणं ही आपण ताटंही वाढवलेली आहे ही, ही एवढी मोठी संख्या आपण नेलेली आहे म्हणजे तुम्हाला कल्पना असेल पाच दहा पंधरा हजारपासून आता ऐंशी हजारपर्यंत नेले मी सांगितलेले जेवढी नेता येईल तेवढी न्या जेवढी आवश्यकता असेल तेवढी वाढवा जवळपास साडेपाच सहा लाख अन्य राज्यातले मजूर त्यांना आपण सकाळची नेहारी आणि दोन वेळचं जेवण हे रोजचं देत आहोत त्यांच्यासोबत डॉक्टर ठेवलेले आहेत त्यांच्यासोबत इतरही काही सोयीसुविधांसाठी ठेवलेले आहे पण आहे असं की त्यांची सगळी खबरदारी घेतल्यानंतर सुद्धा ही लोक थोडीशी परेशान आहेत मी तो कहता क्यों परेशान हो रे आप अन्य से आए हुए है रो हमारे साथ रहो एक संकट है चुनौती है चुनौती का सामना हम सारे मिलकर करेंगे आप क्यों डरते हो कोई घर जाने की आवश्यकता हो नहीं और हमें कोई खुशी नहीं हो रही कि आपको घर में लॉक करके रखें किसी को खुशी नहीं किसी को इसमें आनंद नहीं हो रहा है आप आए हो हो हमारे राज्य में हो, हम आपकी पूरी आपका ख्याल रख रहे हो तो आप चिंता करने की कोई आवश्यकता नाही आज आज जे घडलं बांद्रा स्टेशनच्या इकडे सगळीकडे त्याची एक, एक बातमी आहे घडलं ह्याचं कारण असं त्यांना असं वाटलं की चौदा तारखेनंतर ट्रेन सुरू होतील आणि ट्रेन सुरू झाल्यानंतर आपल्याला घरी जाता येईल अस का अपन का सग व्यवस्थित देते आहोत्त उलट जर कुछ कमी पड़े अल तो ही अपन करोत पढ़ एक अपल पिल्लू सोडल कदाचित कि आजपासन पर ट्रेन सुरू होता है तहबल मैं केंद्र से बात कर रहा हूँ मेरे केंद्र सरकार से बात चल रही है और कोई नहीं चाहता कि आप, आपके मर्जी के खिलाफ कहीं ऐसे लॉकअप में पड़े हो लॉकडाउन मतलब लॉकअप नहीं है ये अपना ही देश है और आप जैसे आप घर जाना चाहते हो आप मेरे राज्य में हो महाराष्ट्र में हो आप सुरक्षित हो आपको कोई चिंता करने की आवश्यकता नहीं है और जिस दिन लॉकडाउन खुलेगा तो मैं ही नहीं पूरे केंद्र भी, केंद्र भी सरकार भी आपकी व्यवस्था करेगी तो अब समय है चुनौती का सामना करने का मुकाबला 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 करने के लिए कोई हिंदुस्तानी पीछे नहीं हटता आप हिंदुस्तानी हो कोई डरने की बात नहीं है महाराष्ट्र पूर्ण तुम्हें काजी घेता है इतर राज्यात इतर राज्यातले लोक जसं इतर मुख्यमंत्री काही महाराष्ट्रातले लोकं तिकडे असतील त्यांची काळजी काळजी घेते तसंच ह्या सगळ्या लोकांची काळजी हा आपला महाराष्ट्र आपलं सरकार घेत आहे पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका कारण हे गोरगरीब लोक आहेत यांच्या भावनांशी खेळू नका याला उगाच कुठला तरी रंग देण्याचा प्रयत्न करू नका कारण मी मागेही इशारा दिलेला आहे तो तोच पुन्हा देतो जर यांच्या भावनेशी खेळून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो, तो कोणीही असला तरी महाराष्ट्र सरकारच्या कायद्यातून तो सुटणार नाही अजिबात नाही हे संकट हे सगळ्यांवरती आहे आणि या संकटाचा सामना आपल्याला मिळून करायचा आहे आणि तो मिळून सगळे संकट करत संकट परतवत लावत असताना उगाच कुठेतरी गैरसमजाची पिल्लं सोडून त्याला काहीतरी वेगवेगळे रंग देऊन आग भडकवण्याचं काम कोणी करू नये आहेत आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत आगीचे बंब भरपूर आहेत ह्या आगीला मी अजिबात फैलवू देणार नाही आणि हे संकट जे आहे त्याच्यात मी कालही सांगितलं परवाहीच सांगितलं आणि ते सत्य आहे सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते हे त्यांचे पक्ष पक्षीय राजकारण पक्षीय लेबल बाजूला ठेवून हातात हात घालून लढतायत हातात हात घालून मग त्याच्यासाठी मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं मोदीजी आहेत अमित शाह आहेत त्यांच्याबरोबर मी आजही बोललेलो आहे सोनियाजींबरोबर बोललेलो आहे पवारसाहेब तर सोबतच आहेत सगळेच आहेत पण सोबत आहे सगळे पक्ष आणि सगळे म्हणजे मी काही वेळेला जसं आपण मी तुमच्याशी बोलतोय तसं मुल्ला माऊलोईंशी सुद्धा बोलतोय कारण मालेगावमध्ये थोडीशी एक, एक असं वाटलं की मोठं काही प्रमाणात पसरते मी त्यांच्याशी सुद्धा बोलतोय त्यांना सुद्धा बोलणार आहे त्यांना सुद्धा तिथल्या मौला माऊलना सांगतोय की गलत फैमिका स्वीकार ना बने गलत फैमिका शिकार ना बने जो भी सरकार कर रही है आपके हित के लिए कर रही है कृपा करकर सहयोग दीजिए एक सहकार्य करा कारण हा जो व्हायरस आहे तो जात पात धर्म पक्ष बघत नाही तो कोणालाही ग्रासून टाकतो आणि त्याचा मुकाबला हा आपल्याला एकत्रित येऊन जसा आजपर्यंत आपण करत आलेलो आहे तसाच करावा लागेल आणि मला खात्री आहे तसाच तो करून जेवढं लवकरात लवकर हे संकट परतू तेवढं लवकरात लवकर हा लॉकडाऊन निघेल नक्कीच ही सारी गोष्ट आहे त्यातनं आपण सगळे मोकळवू ही जी काही तो हा साखळदंडाचा एक वेढा आहे ह्या संकटाचा तो तोडण्यासाठी आपली एकजूट आणि आपली साखळी ही घट्ट पाहिजे आणि ह्या एकजुटीच्या जोरावरच म्हणजे मी सहज सांगतो की मग आम्ही काय करायचं काय नाही एक विश्वास आत्मविश्वास असा पाहिजे अरे हे काय हे युद्ध आम्ही आरामात जिंकू तुम्ही युद्ध आणि आरामात अरे घरी राहून शांत राहा आरामात जिंकू काही करण्याची गरज नाही आहे आणि नुसतं जिंकू नये जिंकणार रच नक्कीच जिंकणार आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसंच ते याही पुढे कराल अशी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र